नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरण मुंबईमार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चला मग पाहूया ती सविस्तर जाहिरात। महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरण मुंबईमार्फत ही जाहिरात आहे। पहिलं पद आहे ग्रंथपाल, तर ग्रंथपालाची तीन पदं आहेत। त्याचं ठिकाण आहे मुंबईसाठी एक, नागपूरसाठी एक आणि औरंगाबादसाठी एक। तर याची आवश्यक रता पाहूया आपण। वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष आवश्यक आहे। तसेच शैक्षणिक अर्हता ग्रंथशास्त्रमधील पदविका धारण करीत असलेला असणे आवश्यक आहे। तसेच ज्यांना ग्रंथपाल किंवा सहाय्यक ग्रंथपाल म्हणून 2 वर्षाचं काम करण्याचा अनुभव असेल परंतु ग्रंथालय शास्त्राची पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि हे नियुक्तीनंतर 2 वर्षाचा परिवीक्षा काल असणार आहे। अर्ज करण्याचा दिनांक आहे 25 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे। त्यासाठीचा ईमेल आय डी या ठिकाणी दिला आहे register.mat@maharashtra.gov.in। याच्यावर आपल्याला तो अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, विहित नमुन्यातील अर्ज। त्याच्यानंतर दुसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी, याच्या देखील 3 जागा आहेत। मुंबईसाठी 1, नागपूरसाठी 2 पदं आहेत। याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, खुल्या प्रवर्गासाठी 2। याच्यासाठी आवश्यक अर्हता वयोमर्यादा तीच असणार आहे 18 ते 38 आणि 18 ते 43 वर्ष। यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाद्वारे वेळोवेळी विविध संगणक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। यासाठी देखील 25 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे त्याच ईमेल आय डीवर। त्याच्यानंतर पुढचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी, याच्यासाठी देखील 2 पदं आहेत। मुंबई 1 आणि औरंगाबादसाठी 1 असणार आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1। याच्यासाठी शैक्षणिक अर्हता SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा 18 ते 38 आणि 18 ते 43। लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचा वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेलं माहिती तंत्रज्ञानाचं संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। याची देखील अर्ज करण्याचे दिनांक आहे 25 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे त्याच ईमेल आय डीवर register.mat@maharashtra.gov.in याच्यावरच अर्ज करायचा आहे। पुढचं पद आहे लघु टंकलेखक, याच्यासाठी 3 जागा आहेत। मुंबईमध्ये 2, नागपूरमध्ये 1। मुंबई नागपूर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, खुला प्रवर्गासाठी 1 आहे। वयोमर्यादा तीच असणार आहे 18 ते 38 आणि 18 ते 43 वर्ष। SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचं वाणिज्य प्रमाणपत्र तसेच MSCIT किंवा निर्धारित प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र अर्हत धारण केलेलं असणे आवश्यक आहे। याच्यासाठी पण देखील अर्ज 25 जुलैपर्यंत या ईमेल आय डीवर करायचा आहे। अशा प्रकारे या पदांसाठी टंकलेखक, लघुटंकलेखक तसेच ग्रंथपाल या पदांसाठी आपण 25 जुलैपर्यंत ईमेल आय डीवर अर्ज करू शकता। पुन्हा एकदा तो ईमेल आय डी सांगतो register.mat@maharashtra.gov.in आणि विहित नमुन्यामधील अर्जच तो आपल्याला त्या ठिकाणी ईमेल करायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंटमध्ये कॉमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। या चॅनल नवीन असाल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पुढे मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।